नवीन येणाऱ्या कीर्तनांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व हे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. कीर्तन परंपरेचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे कीर्तन व्हॉट्सॲप आणि फेसबुकद्वारे अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत शेअर करा. लोकांच्या मनामनामध्ये देवभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजवणारं आणि महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तन परंपरांचं एकत्रित दर्शन घडवणारं एकमेव यूट्यूब चॅनेल कीर्तन विश्व. कीर्तन रंगी रंगू सारे, कीर्तन रंगी रंगू सारे, राम कृष्ण हरि नामाने. वचने साधु संतांची उत्तर रंगी रसाळ चरिते मने वेधिते दुकांची. नारद व्यास गाती महती प्रेम भरे दृष्टांताने. नमस्कार. ब्रह्म सदोदित एक सखे वो ब्रह्म सदोदित एक. वेदांत श्रवण जई कीजे आत्मानात्म विवेक सखे वो ब्रह्म सदोदित एक. या ब्रह्मज्ञानाच्या अगाध गोष्टी या वेदांतामध्ये श्रुतींमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं सांगितले, पण ह्या प्रत्यक्षामध्ये वागायच्या कशा, वागून दाखवायच्या कशा, हा मोठा अवघड विषय आहे. आणि त्या दृष्टीनं हा अत्यंत अवघड विषय आपल्यापर्यंत सोप्या पद्धतीनं पोचावा म्हणून अमृतराय या कवींनी अशा तऱ्हेच्या रचना करून त्याच्यावरचं निरूपण आपल्यापर्यंत पोचवलं आहे. तेव्हा ब्रह्मसदोदित एक या ब्रह्मवाक्यावरती हरिभक्तिपरायण योगिराजबुवा मुळे निरूपणही करणार आहेत आणि अष्टावक्र ऋषींनी या ब्रह्मज्ञानाच्या चर्चेमध्ये जनक राजाच्या दरबारी जाऊन जो विजय प्राप्त केला त्याची कथासुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत. ऐकूया योगिराज मुळे यांचं नारदीय कीर्तन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमन्मह गण अधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपदि.
श्रींचा सदा वास गुदातिरासी गोंदेश्वराचा गोविंद पुरिसी प्रार्थी तसे दत्त दिगंबराल नमी तो तुम्हार पुने पुष्पमा सर्व मंगल मांगलिये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि नवनीरद सम नवनित प्रिय वो नवल विनोद विहार नवल विनोद विहार जय जय राम कृष्ण हरि सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मति मद में काहिच नेणे सांख्य अथवा न्याय न्याय सांख्य अथवा न्याय न्याय ने ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु जनार्दन सद्गुरु ते विनवी विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते गुरु ते हो विनवी निरंजन चाराया गुरु राया रे निरंजन चाराया दत्त राया ये सद्गुरु राय ये सद्गुरु राय कीर्तनी ये सद्गुरु राय आहा राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की जय गंगा माता की जय गो माता की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की राम 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 सीताराम सीताराम
राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम। श्री गुरु स्वामी रायांच्या कृपेनं विश्व मराठी परिषदेतर्फे आयोजित कीर्तन विश्वच्या या सदरात आजचं कीर्तन पुष्प आपण सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करीत आहोत। सदोदित एक सखे वो ब्रह्म सदोदित एक ब्रह्म सदोदित एक सखे वो ब्रह्म सदोदित एक। क्या बात, सदोदित एक सखे वो ब्रह्म सदोदित एक। वेदांत श्रवण जैकी जे वेदांत श्रवण जैकी जे आत्म अनात्म विवेक सखे वो ब्रह्म सदोदित ये। जय गुरु राज करी कर पात्र जय गुरु राज करी कर पात्रे जय गुरु राज करी। संत श्रेष्ठ संत शिरोमणी प्रतिष्ठान निवासी संत कवी अमृत रायजी महाराज प्रस्तुत पद्यामधून जीवन मुक्तीच्या आनंदाचं वर्णन करत असताना म्हणाले, जय गुरु राज करी कर पात्र अमृतमय अभिषेक अमृतमय अभिषेक ब्रह्म सदोदित एक सके वो ब्रह्म सदोदित एक सदोदित एक सखे वो ब्रह्म सदोदित ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दस ब्रह्म सदोदित एक सखे वो ब्रह्म सदोदित एक वेदांत श्रवण जई कीजे आत्म अनात्म विवेक सखे वो ब्रह्म सदोदित एक जय गुरुराज करी कर पात्रे अमृतमय अभिषेक सखे वो ब्रह्म सदोदित एक। दक्षिण काशी म्हणून ज्या क्षेत्राचा सर्वदूर उल्लेख केला जातो अशा प्रतिष्ठानचे पैठणचे शिवदिन केसरीनाथांच्या काळातले शांतिब्रह्म एकनाथांच्या नंतरच्या काळातले संत कवी अमृतराय महाराज यांचं पूर्वोक्त पद्य आहे। असं म्हणतात, जे न देखे रवी ते देखे कवी, अशी म्हण आहे मराठीत, जे न देखे रवी ते देखे कवी। परंतु त्याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगेल, जे न देखे कवी
ते देखे अनुभवी। अमृतराय महाराज केवळ संत कवी नाहीयेत, अनुभवी कवी आहेत। आमच्या महाराष्ट्राला फार मोठी संत कवींची परंपरा आहे आणि या अमृतरायजी महाराजांचं वैशिष्ट्य अगदी थोडक्यात मी आपल्याला सांगेल जाता जाता। अमृतरायजी महाराजांनी फार मोठ्या दोन देणग्या मराठी साहित्याला दिल्या आहेत। काय दिलंय अमृतरायांनी, जरा मागे वळून सिंहावलोकन केलं इतिहासाचं तर आपल्या असं लक्षात येईल। मराठी भाषेतले पहिले गझलकार आमचे पैठणचे अमृतरायजी महाराज येतो। बहुभाषिक कवी, मराठीवरही तितकंच प्रभुत्व, फारसीवरही तितकंच प्रभुत्व, उर्दूवरही तितकंच प्रभुत्व, संस्कृतवरही तितकंच प्रभुत्व, हिंदीवरही तितकंच प्रभुत्व आणि एक आयुष्य पुरत नाही या एका संत कवीचं साहित्य अभ्यासायला। आम्हाला माहीत नसतं, आम्ही म्हणतो गझल हा परकीय प्रकार आहे, नाही असं नाही। अमृतरायांनी पहिली गझल लिहिली आणि इतकी सुंदर लिहिली, ते म्हणतात जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे, जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे, जगव्यापका हरीला। तंतुपटी मिळाले भूमी नभा परी, ओ तंतुपटी मिळाले क्या बात, भूमी नभा परी वो घट मृत्तिका निराळी, ऐसे कसे म्हणावे जगव्यापका क्या बात, नाही कसे म्हणावे जगव्यापका हरी, नाही कसे म्हणावे जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे, गोडी ती साखरेची पाखाडिता कळेना, ते पुढे म्हणतात गझल मराठीतली पहिली। गोडी ती साखरेची पाखाडिता कळेना, भिन्नत्व हेम वस्तू ऐसे कसे म्हणावे जगव्यापक हरी। हा एक अलौकिक असा काव्य प्रकार त्यांनी मराठी भाषेला दिला आणि दुसरा अलौकिक काव्य प्रकार जो मराठीत नव्हताच मुळी कटाव नावाचा, त्या कटावाचे उद्गाते अमृतरायजी महाराज आहेत। त्यांचा जर द्रौपदी वस्त्रहरणाचा नुसता कटाव सुरू केला ना तर असं नागासारखं डोलायला लागतो हो माणूस। जेवढ्या साड्या आहेत भारतात, जेवढ्या भागातल्या तेवढ्या साड्यांचं वर्णन आहे। भगवंतानं द्रौपदीला किती प्रकारच्या साड्या पुरवल्या कटावात वर्णन आहे। अमृतरायजी महाराजांचं अलौकिक असं काव्य वैभव आहे। त्या काव्य वैभवातला एक मोती आपण आजच्या पुरोक्त पद्यासाठी निवडला आहे। महाराज म्हणतात ब्रह्म सदोदित एक सखेवो, ब्रह्म सदोदित एक, वास्तविक ब्रह्मज्ञान होणं सोपं नाही। हा अनुभव आहे अमृतरायांना आलेला। ते म्हणतात सर्वत्र सर्व व्यापक अशा स्वरूपात जे आहे त्याला ब्रह्म म्हणतात। तुम्ही आम्ही म्हणतो ब्रह्मज्ञान बाजूला ठेवा, ब्रह्म घोटाळा, ब्रह्मज्ञान नको, कोरडं ब्रह्मज्ञान सांगू नका, तुम्ही आम्ही जे पाजळतो ते शब्दज्ञान, परंतु संत जे सांगतात ते ब्रह्मज्ञान आहे। संतांनी काय सांगितलं, ब्रह्म सदोदित एक, काय विशेषण वापरले सदोदित। आपल्याला वाटतं सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, पण सूर्य तसा आहे का, नाही, सूर्य सदोदित आहे। आज तो इथे मावळला असेल परंतु कुठेतरी उगवलेला आहे। तसं ब्रह्म आहे, ब्रह्म कधीही नाश पावत नाही, अविनाशी आहे, अविकारी आहे। सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुणजासी, त्या ब्रह्माचं वर्णन कवी शब्दात करतोय ब्रह्म सदोदित एक। हा अनुभव येणं इतकं सोपं आहे, नाही,
तुम्ही आम्ही कितीही टकरा खेळल्या वेदांशी, शास्त्रांशी, पुराणांशी, तीर्थांशी, जपतपांशी, साधनांशी, तरी सुद्धा ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी कळे उठा, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी कळे उठा उठी, तरी काही पुटी वेद शास्त्री, तरी काही पुटी वेद शास्त्री, याच साठी जप याच साठी तप याच साठी तप, याच साठी जप याच साठी तप याच साठी, याच साठी याच साठी, याच साठी जप याच साठी तप, व्यासे ही अमूप ग्रंथ केले, ज्या व्यासांना आपण वंदन करतो, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदा यत पत्र नेत्र, ये नत्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः, त्या भारतात राहणारे आम्ही लोक आहोत, या भारतात काय नाही, चतुर्वेदंच षडशास्त्रम पुराणानां अष्टादशम रामायणं भारतंच श्रुतिस्मृती प्रकीर्तितः, काय नाही, वेद इथंच, शास्त्र इथंच, पुराण इथंच, ग्रंथ इथंच, संत इथंच, देव इथंच, सगळे इथंच. म्हणून कुणीतरी कवी लिहितो, हम वासी उस देश के, हम वासी उस देश देश, क्या बात, हम वासी उस देश के, जहां ब्रह्म का खेल, हम वासी उस देश के, जहां ब्रह्म का दिया जले अगम का, दिया जले अगम का प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप, दिया जले अगम का हित विभूती है, जानी काही लक्ष संहिता लिहिली, दिया जले अगम का बिन बाती बिन तेल, हम वासी उस देश के, जहां ब्रह्म का हम वासी उस देश के, जहां ब्रह्म का खेल, दिया जले अगम का बिन बाती बिन तेल. अहो एखादा दिवा जर प्रज्वलित करायचा तर त्याला तेल लागतं, त्याला वात लागते, त्याला पात्र लागतं, परंतु हे काहीही नसताना माझ्या भारतात ज्ञानदीप लावू जगी ही प्रतिज्ञा घेणारे नामदेव राय महाराष्ट्रापासून घुमान पंजाबापर्यंत पायी गेले, हो पायपीट केली, प्रतिज्ञा घेतली त्यांनी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, का कशा करता. तर आम्हा भारतीयांना हे कळलेलं आहे की खरं सुख बाहेर नाही आहे, खरं सुख बहिर्मुखतेत नाही, खरं सुख अंतर्मुखतेत आहे, खरं ज्ञान बहिर्मुखतेत नाही, खरं ज्ञान अंतर्मुखतेत आहे. ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, समर्थाने लिहून ठेवलं दासबोधात. समर्थ म्हणतात, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. तू फार मोठे शिकलास, ग्रॅज्युएट झालास, पोस्ट ग्रॅज्युएट झालास, पी एच डी केलीस, एम फिल मिळवलंस, म्हणून तू ज्ञानी झालास असं नाही,
माझी माऊली म्हणते ते ज्ञान पै गाबरवे, ते हा ते तू मिळवलेलं नाहीस ते वेगळं आहे। ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आत पहावे आपणासी, आपण एकदा आरसा स्वच्छ करावा आणि स्वतःलाच स्वतःच स्वरूप त्यामध्ये बघावं। हो, आणि स्वतःच स्वतःच स्वरूप जर बघितलं तर काय लक्षात येत, स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैर। क्या बात, स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैर। घडोघडी अपराधांचा तोल सावरा उघडदार देवा, उघडदार देवा देवा। काय मजा आहे, काय लिहून ठेवलं, या नाव कवी, या नाव कविता, या नाव काव्य। आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी, स्वरूप बघा, विश्वरूप बघायच्या भानगडीत पडू नका। भारतातल्या ऋषीमुनींना, साधू संतांना, शास्त्रांना, पुराणांना, वेदांना, ग्रंथांना हे कळालं होतं, खरं ज्ञान बाहेर नाही, खरं ज्ञान आत आहे। आणि ते मिळवण्यासाठी काय करावं, महाराज म्हणतात वेदांत श्रवण जाई की जे, ऐकायचंय ना, ज्ञानी बनायचंय तुला, तुला ज्ञानी व्हायचंय, तुला खरं ज्ञान मिळवायचंय, तुला तुझं स्वरूप बघायचंय, तर तुझं विद्यापीठ थोडं तुला बदलावं लागेल, तुझी युनिव्हर्सिटी तुला थोडीशी बदलावी लागेल आणि तुला इकडे यावं लागेल। तुला बंगल्यात नाही मिळणार ते सुख, ते सुख रंगल्यात आहे, बंगल्यात नाही। विश्व रंगवू कीर्तनी, ते रंगल्यात आहे, ते सुख बंगल्यात नाही, ते सुख कुठल्या विद्यापीठात नाही। वेदांत श्रवण जाई की जे, त्याकरता वेदांत श्रवण कर। आत्म अनात्म विवेक, इतकं सुंदर काव्य आहे, किती बोलून किती नाही मला असं झालंय तुम्हाला मी सांगतो, परंतु थोडक्यात सांगतो। बघा, मराठी व्याकरणामध्ये एक समास आहे, आता थोडस हे नवीन पिढीला कळणार नाही, परंतु ते कानावर घालणं या कीर्तन परंपरेची जबाबदारी असं मी गृहीत धरतो। समास नावाचं एक प्रकरण आहे व्याकरणात, अनेक प्रकारचे समास आहेत, अनेक पात्रता परीक्षांसाठी त्यावरती प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये एक समास असा आहे मध्यम पदलोपी समास। हा, मध्यम पदलोपी म्हणजे खूप मोठं वर्णन जर करायचं असेल ना आणि वेळ कमी असेल आणि खूप मोठं वर्णन करायचं आहे अशा वेळी असा समास वापरावा, मध्यम पदलोपी। एकदा विनोबांना विचारलं का हो वारकरी संप्रदायामध्ये जी घोषणा आहे ज्ञानदेव तुकाराम ही अशी का, अनेक संशोधनांनी त्यावरती अनेक प्रकाश टाकलेत, परंतु विनोबा भाव्यांचं संशोधन मी आपल्याला सांगेल। विनोबा काय म्हणतात, काय म्हणाले विनोबा, अहो ते ज्ञानोबा तुकाराम किंवा ज्ञानदेव तुकाराम हे जे भजन आहे ना, हे भजन नाहीये, हा मध्यम पदलोपी समास आहे। गोपाल कृष्ण भगवान की, ज्ञानदेव आणि तुकाराम या दोन संतांची नावं घेतली की त्यामध्ये महाराष्ट्रातली सगळी संत नामावली आली। हा, तस जर ब्रह्मज्ञान हवंय तर पहिली पायरी सांगितली आणि शेवटची सुद्धा सांगितली, एका कडव्यात पहिली सांगितली आणि एका कडव्यात शेवटची सांगितली, कडव्याच्या पूर्वार्धात पहिली सांगितली आणि उत्तरार्धात शेवटची सांगितली। आमचं वेदांत असं सांगतो की ब्रह्मज्ञानी व्हायचंय, ब्रह्मसाक्षात्कार मिळवायचा आहे तर चार स्टेप्स आहेत, चार मेथड आहे, प्रत्येक गोष्टीची पद्धत आहे आणि त्या पद्धतीवर आधारलेलं वेदांत शास्त्र आहे, इट इज अ सायन्स, हे शास्त्र आहे। त्याकरता चार पायऱ्या सांगितल्यात, एकदम पहिल्या पायरीहून माणूस शेवटच्या पायरीपर्यंत नाही जाऊ शकत। पहिली पायरी आहे श्रवण, दुसरी पायरी आहे मनन, तिसरी पायरी आहे चिंतन, चौथी पायरी निधिध्यास आणि मग पाचव्या पायरीवर कुठं ब्रह्मसाक्षात्कार होतो म्हणतात, तो सुद्धा समर्थ म्हणतात, दुसऱ्याला जर सांगितला तर त्याची पॉवर
निघून जाते गोपाल कृष्ण भगवान। वेदांत श्रवण ऐकण्याची अत्यंत गरज आहे, जर ऐकलं नाही तर ज्ञान होणार नाही। ऐकावा कुणाचं? माणसानं ज्ञानाकडून ऐकलं तर माणूस चकित होतो, अज्ञानाकडून ऐकलं तर भ्रमित होतो, परंतु एखाद्या सिद्ध सत्पुरुषाचं एखाद्या संताचं जर ऐकलं तर माणूस कृतार्थ होतो, गोपाल कृष्ण भगवान की। म्हणून वेदांचं ऐकावं, शास्त्रांचं ऐकावं, पुराणांचं ऐकावं। संतांनी सुद्धा आम्हाला तेच सांगितलं। काय सांगितलं? वाचा बोलू वेद नीती, वाचा बोलू वेद नीती, वाचा बोलू करू सती केले ते, करू सती केले ते, करू सती केले ते, वाचा बोलू वेद नीती, वाचा बोलू। वाचा बोलू वेद नीती, हा आम्ही जे बोलू, तुम्ही जे ऐकणार आहात आणि आम्ही जे बोलणार आहोत ते वेद प्रामाण्यानिशीच असेल। का ऐकावं वेदांचं? सूत्र आहे का ऐकावं? माऊली म्हणतात, नाही श्रुती परवती माऊली जगा, ज्ञानेश्वर माऊली ते म्हणतात। जग जरी मला ज्ञानेश्वर माऊली म्हणत असलं तरी मी असं तुम्हाला सांगतो की नाही श्रुती परवती माऊली जगा, साऱ्या जगासाठी वेद ही आई आहे। आणि मला सांगा, जर स्वतःचं भलं व्हायचं असेल तर कुणाचं ऐकावं माणसानं? आईचं नाही ऐकायचं तर कुणाचं ऐकायचं? बाईचं ऐकायचं का? गोपाल कृष्ण भगवान। माणूस आईचं ऐकत नाही। वेदशास्त्र देते ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, आणि त्या ज्ञानेश्वर माऊलींनी हे सांगितलं, नाही श्रुती परवती माऊली जगा। म्हणून वेदांचं ऐकायचं, म्हणून आईचं ऐकायचं आणि स्वतःचं कल्याण करून घ्यायचं। आणि हे कल्याण एकदा का करून घेतलं? पहिली स्टेप सांगितली श्रवण भक्त, पुढे सांगितलं आत्म अनात्म विवेक, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व, या चार पायऱ्या यांना म्हणतात साधन चतुष्टय। हे साधन चतुष्टय अंगी आल्याशिवाय संत कृपा होत नाही, सद्गुरु कृपा होत नाही, असं शास्त्र सांगतं, असं वेद सांगतात, असं वेदांत सांगतो। म्हणून या दोनही गोष्टींचा उल्लेख अमृतरायांनी इथे केलाय। आणि जाता जाता ते असं सांगतात, जय गुरुराज, शेवटची स्टेप करी कर पात्रे। हे सगळं करून सुद्धा जर गुरुकृपा झाली नाही तर मग माणूस जिवंत असून मृतप्राय आहे। त्याला जर अमर व्हायचा असेल, अमर आहा अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे, खरे की पहा खोटे की, अमर आहा अमर आहा। त्याला जर अमर व्हायचा असेल तर गुरुकृपा होणं अत्यावश्यक आहे। ती गुरुकृपा आणि ते ब्रह्मज्ञान कसं झालं हे छोट्याशा चरित्र भागामध्ये सांगायचं। आणि कीर्तन सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे। तत्पूर्वी नारदीय कीर्तन संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 5 मिनिट भगवंताचं भजन आणि उत्तरंगाला सुरुवात। राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा राम सीता राम, राजा राम सीता राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम
सीताराम राजा राम सीताराम राजा राम सीताराम राजा राम सीताराम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। मला खरं सांगशील मला तुला एक मी विचारतोय, इतके दिवस तू माझ्याशी खोटं बोलत आलीस, आज तुला मी निर्वाणीचं विचारतोय, मला आज खरं उत्तर हवं या प्रश्नाचं। सांग, माझे बाबा कोण आहेत? ते काय तुझे बाबा बसलेत तिथे हवन करतायत? अग्नये स्वाहा इदम अग्नये नमम सूर्याय स्वाहा, ते काय तुझे बाबा? नाही, ते माझे बाबा नाहीत, ते या श्वेत केतूचे बाबा आहेत। माझे बाबा कुठे? सांग। सगळी मुलं मला चिडवतात, विचारतात कोण आहे तव पिता, सांग आम्हा कोण आहे तव पिता, कोण आहे तव पिता, सांग आम्हा काय आहे कुल गोत्र वंश नाम, काय आहे कुल गोत्र वंश नाम, कान झाले उपनयन तुझे वेड्या, कान झाले उपनयन तुझे वेड्या, पिता बंदी अरे पिता बंदी तव तया हाती बेड्या, कोण आहे तव पिता, तव पिता, तव पिता, सांग आमा। निवाफ्या रे निवाफ्या, याला वडीलच नाहीयेत। वडील असले असते तर याचं उपनयन झालं असतं, याला गायत्री मंत्राचा उपदेश मिळाला असता, याची मुंज कुठं झाली याच्या गळ्यात जाणवच नाहीये। आई मला सांग कुठे आहेत माझे वडील? बाळा तुला ऐकायचंय, तुला ऐकायचंय, हा श्वेतक तू तुझा मामा आहे, हे जे आहेत ना हवन करतायत ते माझे वडील आहेत, तुझे वडील नाहीत। तुझे वडील तू माझ्या गर्भात असतानाच तुला शाप देऊन निघून गेले, अशीच सायंकाळची वेळ होती, असंच हवन सुरू होत, हवनानंतर वेदपाठ सुरू झाला, घनपाठ सुरू झाला, आणि त्या घनपाठामध्ये मी तो ऐकत असताना कशी कुणास ठोक मला झोप लागली कळालंच नाही। एक वेद ऋचा म्हणत असताना ती थोडीशी उदात्तानुदात्त स्वरामध्ये चुकली, आणि ती चूक तू गर्भात असताना बाबांची तुझ्या दुरुस्त केलीस, तुझ्या बाबांना राग आला, परिसुनी अर्भक चेष्टा क्रोधित झाला मनी तुझा तात, त्यांना वाटलं मीच त्यांची चूक काढतेय। पण वेड्या, अरे मी तर झोप लागली होती, मला तुझा हुंकार गर्भातून येत होता, हा तुझ्यावरती गर्भसंस्कार घडत होता, परंतु तू कुठे ज्ञान घेतलं होतंस कुणास ठाऊक, तू बाबांना उदात्त अनुदात्त स्वरांमधला फरक सांगत होतास, बाबा चिडले, कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि शाप दिला जा, असाच असशील तर आठ ठिकाणी वाकडा जन्माला येशील। परिसुनी अर्भक चेष्ट क्रोधित झाला मनी तुझा तात, शापियले मजला गी, तो शाप दिला बरोबर ते पाणी शिंपडल्या बरोबर कुणीतरी माझ्या पोटात लाथ मारावी अशा वेदना होऊ लागल्या, मी तडफडू लागले। शापियले मजला गी, क्रोधे जेवी बडे मारिली लाथ, राम रामा रामा हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघुतम। त्यानंतर ते कुठे गेले? त्यानंतर त्यांनी आश्रमाला तीन प्रदक्षिणा मारल्या,
आणि मला म्हणाले माझ्या ज्ञानातली चूक काढतोय, अजून जो जन्माला सुद्धा आलेला नाही तो माझ्या ज्ञानावरती संशय आहे, हा निघालो मी जनकपुरीला विद्वानांच्या सभेमध्ये ब्रह्मवाद करण्यासाठी निघालो, म्हणून त्यांनी मृगाजीन काखेत घेतलं, हातात कमंडलू घेतलं, पायात खडावा घातल्या आणि चट 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 त्या खडावांचा आवाज विरत गेला बाळा। त्यानंतर माझे बाबाच तुझे बाबा झाले आणि हा तुझा मामा आहे बर, हा श्वेत केतू हा माझा भाऊ आहे, तुझा भाऊ नाही। असं मग पुढे काय झालं, पुढे काय झालं ते मला माहिती नाही। गेले ते अजून तुझे वडील वापस आले नाहीत। आ कुणीतरी लोक म्हणतात असं की ते त्या ब्रह्मवादामध्ये हरले आणि त्यानंतर राजानं त्यांना बंदी बनवलंय, म्हणून मुलं तुला म्हणतात पिता बदी तव तया हाती बेड्या। असं महाराज दोन्ही पाय वाकडे, दोन्ही हात वाकडे, मान वाकडी आणि नाकही वाकडं, असा आठ ठिकाणी वक्र असलेला तो अष्टावक्र, आठ वर्षाच वय, वय आठा वरुषाचे त्याचे, वय आठा वरुषाचे त्याचे, त्याचे वय आठा वरुषा, आठ वर्षाच वय, आणि तो आईला सांगतोय आई असं जर असेल जाईन जनकपुरीसी, जाईल मी जाईल त्याच जनकपुरीला, सभा जिंकील निश्चयेसी, बाळ वदला जननीसी जनक मागूती, आणि तो त्याच जनकाच्या दरबारात जाईल, ब्रह्मवाद करील त्याच्याशी, मोठा सम्राट आहे ना, स्वतःला विदेही म्हणवतो ना, जाईल। श्वेतकेतूला बरोबर घेतलं, दुसऱ्या दिवशी प्रातःकाळीच स्नान केलं, अन्हिक आटोपलं, पायात खडावा घालताच येत नव्हत्या, लंगोटी लावली, तेजपुंज शरीर, पुष्टबाहू पुष्टदंड, मनगटात रुद्राक्ष, दंडात रुद्राक्ष, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, भुरभुर 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 भुरभुरणाऱ्या जटा डोईवरती आवळल्या आणि सोबत कुणीतरी असावं म्हणून श्वेत केतूला घेतलं सोबत आणि दरकोस दर मुक्काम करीत। त्या काळात प्रवासाची साधनं म्हणजे पायी, पायी तीर्थयात्रा घडू, पायी निघाले पायी, याला सोबत घेतलं मामाला स्वतःच्या श्वेत केतूला। उद्धालक मुनींची कन्या कहोड नावांच्या ऋषींना दिली, हे कहोड ऋषी प्रचंड प्रकांड पंडित आणि त्यांच्या उदरी जन्माला आलेलं हे दिव्य रत्न अष्टावक्र, महर्षी अष्टावक्र निघाला, आठ वर्षांचा बाळ निघाला, मामाला सोबत घेऊन निघाला। रस्ता सोपा नव्हता, वाट सोपी नव्हती, जनक नगरी मिथिला कुठे ते माहीत नव्हतं, तरी सुद्धा एका मागून एक अरण्य पार करत करत निघाला। उंच उंच ते वृक्ष भयंकर, ताड माड वड उंबर पिंपळ, उंच उंच ते वृक्ष भयंकर, ताड माड वड उंबर पिंपळ, जानी व्यापिले आकाश अंबर, वेळू साग बाभळी जांभळी, चंदन साखर निंब सुपारी, याला कटाव म्हणतात, चंदन साखर निंब सुपारी, कदंब चाफा नारळी, एक 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 वृक्ष मागे पडावा, कदंब चाफा केळी नारळी, वेळ कमी आहे, एक तास लागतो हा कटाव म्हणायला, कटावालाच नुसत्या हो निघाले। पारुजात चंदन जास्वंदी, शेवंती मोगरा मालती, काय वर्णन आहे, काय माझा भारत देश होता हो त्या काळातला,
एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात, दुसऱ्या अरण्यातून तिसऱ्या अरण्यात, नंतर कुठे थोडासा सडकेचा रस्ता लागला, लांब कुठेतरी मंदिर दिसू लागली, झेंडा फडकताना दिसू लागला, भगवा म्हणाले आली, राजधानी आली, जनकांची मिथिला नगरी बहुतेक हीच आहे का? ओ महाराज, आम्हाला ना जनक महाराजांकडे जायचंय, मिथिला नगरीचा रस्ता हाच आहे, म्हणाले जा महाराज. छोटे छोटे वय, लोकांना कौतुक वाटावं, निघाले. दरकोस दरमुक्काम करीत भला मोठा तो सोपान, तो दादरा, त्याच्यावरती दोन भालदार चोपदार उभे. जनक नगरीचा दरवाजा बंद आहे. भल्या भल्यांना उघडला नाही तो शुकदेवांसारख्यांना. हे कोण होते? ठरव. दोघांनी काठ्या आडव्या केल्या. अष्टावक्र म्हणून सरक बाजूला मी पाहतो. विप्र कुमरते द्वारी पातले. दोघही जण दारामध्ये आले. विचारलं काय काम आहे? जनक महाराजांना भेटायचे, त्यांच्याशी चर्चा करायची, ब्रह्मवाद करायचा. दोघही जण हसू लागले एकमेकांना. ते म्हणाले, तुम्ही सनक सनंदन सनातन सनत कुमाराचं चरित्र भागवतात ऐकलं का? हसू नकोस, हसू नकोस. त्यांना शाप भेटला तीन जन्म राक्षसाचे, ब्राह्मण आहे, हसू नको. नादी लागू नये ब्राह्मणाच्या. लेकर आहे तेज बघ त्यांच्या चेहऱ्यावरचं, त्यांचं ज्ञान हे पाय. शरीरावरती कुणाचं ज्ञान नसतं, कुणाच्या रंगावरती कुणाचं ज्ञान नसतं, कुणाच्या प्रांतावरती कुणाचं ज्ञान नसतं. विचार आधी. विप्र कुमरते द्वारी पातले, द्वारपाल त्या हसती भले, म्हणती काय हे, कुठे चाललात सभा जिंकायला? अरे तुम्ही कशाची सभा जिंकता? अरे भले भले इथं पाणी वाहत आहेत, राजबंदी झालेत, कैदी झालेत. म्हणती काय हे, जिंकीती सभा, व्रथा गिवसणी घाली ती नभा. द्वारी पातले द्वारपाल त्या हसती भले, द्वारपाल त्या हसती भले. आम्ही ब्रह्मवाद करायला आलो. म्हणाले कोण करणार आहे ब्रह्मवाद? म्हणाले हा माझा भाचा अष्टावक्र. अरे याला धड उभं राहता येत नाही याच्या पायावर, आणि हा चर्चा करायला येणार? म्हणाल हो. हे पा बाळांनो, तुमचं वय लहान आहे, तुम्ही या फंदात पडू नका. तुम्हाला दिलेली शिक्षा सहन होणार नाही. इथं अनेक तपस्वी ऋषी मनी पिकली पानं खाणारे, अग्निकाष्ट भक्षण करणारे, बारा बारा वर्ष तप करणारे ऋषी मुनी इथे आले, आणि त्यांना सुद्धा जनकाचं पण तुम्हाला माहिती का? म्हणाले हो आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला आत सोडा. एक जण म्हणाला तू इथं थांब, मी आत जातो, पाहतो, विचारतो, परवानगी घेतो, आणि मग याला आत पाठव. दोघांनाही तिथं उभं केलं. काही प्रोटोकॉल्स आहेत, काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा द्वारपाळांना माहीत होत्या, बालकांनाही माहीत होत्या. एक जण आत गेला, विचारलं कोण आलंय? म्हणाले असे असे दोन मुलं आलेत, एक जण थोडासा दिव्यांग आहे. असं बर काय म्हणाला चर्चा करणारे आपल्याशी, पंडितांशी, विद्वानांशी, शास्त्र्यांशी, ज्ञानांशी, ऋषीमुनींशी चर्चा करणार आहे, ब्रह्मवाद करायला आलोय म्हणतोय, दुरून आलाय. उद्धालक मुनींचा नातू आहे, उद्धालक मुनींचा नातू आहे म्हणल्याबरोबर खाडकन जाग आली जनकाच्या डोक्यात. जनक महाराज म्हणाले पाठवा. विद्वानांची सभा बसलेली महाराज, मोठमोठाले पंडित, शास्त्री, पुरोहित, कडासनं वळलेली मंडळी, शास्त्रार्थ करण्यासाठी बसलेली. तो जनकांचा राजदरबार आहे मिथिला नगरी. आले, यांचा प्रवेश होतोय जनकांच्या त्या सभागृहात, आणि जे दारात घडलं तेच पुन्हा त्या सभेमध्ये घडलं. हे दोघेही जण आले. महाराज प्रणाम करतो आपल्याला, आपल्याशी ब्रह्मवाद करायला आलोय. अस्खलित शब्दामध्ये दिव्यांग जरी होता अष्टावक्र,
तरी सुद्धा स्पष्ट उच्चारांमध्ये त्यानं राजाला, जनकाला, विदेही जनकाला आवाहन दिलं ब्रह्मवाद करण्यासाठी आलोय. सगळी सभा खो 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 पुन्हा हसू लागली. आणि जेवढ्या फ्रिक्वेन्सीनं ह्या सगळ्यांचा आवाज येत होता तो हळूहळू 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 कमी 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 होत गेला. आणि त्यानंतर ही दोनही चिमुरडी मुलं त्यातले त्यात अष्टावक्र स्वतः पुन्हा खो 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 हसू लागले. जनक महाराज म्हणाले, हे कोण आहेत माहितीये तुम्हाला? माहितीये, परीक्षा झाली महाराज त्यांची आत्ताच. परीक्षा करण्यासाठी शीत लागतं, भात लागत नाही. गोपाल कृष्ण भगवान की. तुम्हाला माहिती आहेत हे कोण आहेत? माहिती आहेत ना कोण आहेत? कोण आहेत? मला तर वाटतं राजा हे सगळे चर्मकार आहेत. गोपाल कृष्ण भगवान की. कुणाच्या दरबारात बोलताय कळतंय? ही सगळी ब्रह्मवैद्य मंडळी यांना तुम्ही चर्मकार म्हणता? हो, चर्मकारच का राजा? हे मीमांसेची मीमांसा करत नाहीयेत, मांसाची मीमांसा करतायत. गोपाल कृष्ण भगवान की. हाडाचे जडले तू वचे तमडले. या शरीराकडे बघूनच हसतायत ना माझ्या. हाडाचे जडले त्वचे तमडले जे जंतुनी वेष्ठिले. रोगस्थान विकार पावती सदा. दुर्गंधीचे पोतले. रोगाकार विकार पावती सदा. हे नाशिवंतची ऐसे मूढमते. शरीर असुनी कामानिसे आपुले. पंढरीनाथ भगवान. या शरीराला बघून हसतायत जे रक्तांचं मांसांचं बनलेलं आहे. एक चामडा याच्यावरती अंथरलेलं आहे म्हणून निदान तुम्ही आम्ही एकत्र बसू शकतो. वास्तविक आत काय आहे? अरे हा देह नाशिवंत. मळमूत्राचा बांधा वरी चर्म खातले रे. कृमी कीटकाचा सांधा. अरे राजा हा देह नाशिवंत आहे. अरे हा देह नाशिवंत. मळमूत्राचा बांधा वरी चर्म खातले रे. कृमी कीटकाचा सांधा रव रव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा. शरण जाई गोविंदा स्मरे त्या हरिहरा. शरण जाई स्मरे त्या हरिहरा. शरण जाई. या शरीराकडे बघून हसणारे चर्मकार नाहीत तर आणखीन कोण आहेत? जनकांना वीज चमकल्यासारखं झालं डोक्यामध्ये. हाय, मांसाची मीमांसा करतायत म्हणाले. हे काय ब्राह्मण आहेत का? हे ब्रह्मवेत्ते आहेत? हे ब्रह्मज्ञ आहेत? नाही. माझा पण तुम्हाला माहिती आहे? हो माहिती आहे. काय पण आहे माझा सांगा, तुम्हीच तुमच्या तोंडानं सांगा. माझ्याकडे एक सुलक्षणी अश्व आहे, घोडा आहे. हो, त्यावरती मी बसेल. त्यावरती मी बसल्यानंतर एका रिकिबीत पाय ठेवायच्या आत मला ब्रह्मज्ञान करून द्याल? हो देईल. हा पण माहितीये तेव्हा चालू आहे ब्रह्मवाद करायला. तयारी करा. राजा बोले दल हाली तिथं कशाचा वेळ होता महाराज? पण होता जनकाचा. मी घोड्यावर बसेल. जुन्या काळात राजे लोक घोडे वापरत असत आणि प्रत्येकाचा घोडा तयारीचा होता. आता त्याचं वर्णन करत बसलो तर माझा वेळ संपेल. राणा प्रतापाचा चेतक सर्वांना माहिती आहे. झाशीच्या राणीचा राजरत्न सर्वांना परिचित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कृष्णा नावाची घोडी सर्वांना सुपरिचित आहे. काय अहो, या पशूंकडून शिकावं. त्या चेतकची समाधी आहे, चेतक कचबुत्रा हल्दी घाटात.
अश्व तयार झाला सजला आणि त्याच्यात पाय ठेवण्यासाठी एक स्थान असतं त्याला रिकीप म्हणतात. त्यात पाय किती सेकंद मिली सेकंद त्याच्या आत ब्रह्मज्ञान हवंय. हे म्हणाले मी देतो अष्टावक्र. हो इतक्या कमी वेळात? हो म्हणाले इतक्या कमी वेळात करून देतो. चला आवरा. गरगर 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 गर्दी जमा झाली आणि राजे साहेब हे पा म्हणाले बसतोय बरं हो बसा. राजानं उडी घेतली अश्वावरती. रिकिबीत रिकिबीत ठेविला पाय धरी लगाम उजव्या हाती ते धवा. रिकिबीत पाय ठेवला आणि हातामध्ये लगाम धरला आणि पाय ठेवणार. अश्वारूढ होऊन बोले अष्टावक्रा प्रती नृपती ते धवा. आता सगळ्यांचं लक्ष तिकडे. काय होईल? का ह्या पुन्हा ह्या मुलांना पण आता बंदिवासात जावं लागेल. अश्वारूढ होऊन बोले अष्टावक्रा प्रती नृपती ते धवा. द्या ब्रह्मज्ञान मज लागी काही असे ती जीवन मुक्ती ते धवा. निमिषात मुनी मग बदला. एका क्षणाचाही विलंब न करता राजा हातात लगाम धरलायस ना तसं मन आधी ताब्यात घे. धरी मुठीत आधी मनाला मग ब्रह्मदावी तो तुझला. ऐकून तया वचनासी भ्रमित होय जनक मनासी ते धवा. रिकिबीत ठेविला पाय ठेविला पाय धरी लगाम उजव्या हाती ते धवा. क्षणात सांगितलं लगाम धरलायस ना हातात मन धर. महाराज मनाला कसं ताब्यात ठेवू? मन हे ओढाळ गुरु आकाशाची करावेल पुढी शून्याची मुरडवेल नरडी मेरूची बांधवेल पुढी तरी या मनाच्या ओढी अनिवार्य. शक्य नाही मन मुठीत धरणं शक्य नाही लगाम धरणं शक्य आहे. आणि मग ब्रह्मज्ञान द्यायला ब्रह्मज्ञान काय वडापाव आहे काय आहे? ब्रह्मज्ञान काय आहे? अरे या ब्रह्मज्ञानासाठी जन्म खर्च केलेत. पात्र हो तू आधी ज्ञान घे ज्ञान रूपा. पात्र हो पात्र हो तू आधी ज्ञान घे ज्ञान रूपा. कावरथा गांजिसी विप्र वर्गा कावरथा गांजिसी विप्र वर्गा. पात्र हो तू आधी ज्ञान घे ज्ञान रूपा. ब्रह्मदाना वया खर्चिले जन्म म्या ब्रह्मदाना वया. अरे जन्मचा जन्म खर्च केलेत. ब्रह्मदाना वया खर्चिले जन्म म्या पात्र देऊ कसे पात्रहीना. दान देऊ कसे पात्रहीना. पात्र हो पात्र हो पात्र हो पात्र हो. तुझ्याकडं पात्रच नाही आणि तू आलाय ब्रह्मज्ञान मागायला माझ्याकडं. आधी पात्र हो. मग ब्रह्म आणि मग सुरू झाला महाराज जनकाष्टावक्र संवाद. काय सुंदर संवाद आहे. कथं ज्ञानमवाप्नोति कथं मुक्तिर्भविष्यति वैराग्यंच कथं प्राप्तं तन्मे ब्रूहि मम प्रभो. जनक विचारतायत आणि अष्टावक्र मोठ्या आदरानं सांगतायत. मोठे होते जनक वडील होते वयानं. शब्द पण असा संस्कृतमध्ये छान वापरलाय. संस्कृतमध्ये शब्द फार जपून वापरतात लोक. मराठीत तरी घसरतात कधी कधी. हो मुक्ती मे इच्छसिचे तात. तात शब्द वापरलाय. तुम्ही माझ्या वडिलांच्या ठिकाणी आहात मी तुम्हाला जीवनमुक्ती काय सांगावी. मुक्ती मे इच्छसिचे तात विषयान विषवत्तेज. काय शब्द वापरलाय. क्षमार्जव दया तोष सत्यम पियुषवत भज गोपाल कृष्ण भगवान की. हे पहिले दोन श्लोक आहेत त्या अष्टावक्र गीतेचे. जशी श्रीमद भगवद गीता आहे तशी अष्टावक्र गीता आहे. फार मोठं सुंदर असं प्रकरण आहे.
आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये असे अनेक ग्रंथ आहेत आणि तिथून पुढे अष्टावक्रांचा आणि जनक महाराजांचा संवाद चालत राहिला तृप्त होईपर्यंत. जनकांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि जीवनदान दिलं, अमृतमय केलं. आणि तोच आशय पूर्वोक्त पद्यात भैरवीच्या स्वरात अमृतरायजी सांगतात, ही कृपा तेव्हा संपादन होते जेव्हा वेदांत श्रवण घडतं, आत्मान आत्मविवेक कळतो त्यावेळी. जय गुरु राज करी कर पात्रे अमृतमय अभिषेक ब्रह्म सदोदित एक सके वो ब्रह्म सदोदित ये ब्रह्म सदोदित एक. झालेली सेवा तुम्हा सर्व संत माय बापांच्या चरणी समर्पित करीतो. या सेवेमध्ये जे योग्य बोललो ती गुरुकृपा, जे चुकलं ते माझ्या वाणीचे दोष, माझ्या पदरात घालायचे आणि जाता जाता एकच आशीर्वाद द्यायचा. तुका म्हणे आम्ही बालके लहान होतील महान, ऐसे द्यावे हे जिदान देगा देवा तुझा विसरण. गुण गायन आवडी हे माझी कलगे मुक्ते आणि संपदा संत संग देगा. तुका म्हणे गर्भवासी सुखे गालावे आम्हा. हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण विठ्ठला 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 कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय. समर्थ सद्गुरु रामानंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं, त्यांना दिशा देण्याचं, त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर, अगदी खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरांमध्ये, इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा. आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा. याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्याप्रसंगी, जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यासाठी किंवा आपले आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.